चांगलं नाव कमावलेलं आहे त्यांनी. मिडऑफकडे आहेत स्वतः कर्णधार अनिल पाटील. खेळाला सुरुवात करायची आहे. पॉईंटकडे आहेत ते लका. खेळाला सुरुवात होते. बालकृष्ण बाबू या नावाने ते सर्व परिचित आहेत आपल्या यंगस्टार मोरी संघाकडून खेळताना. ते काय सांगतात बघा. काय सांगतात बघा पंकज. एक षटक करा. आपल्या पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जात आहे जगन्नाथ बालकृष्ण यांना. जगन्नाथ एक 7-8 पावलांचा रनअप आहे. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू सहज खेळून काढलेला आहे. एक धाव मिळते. एका धावाने आपल्या संघाचं खातं उघडलं जाते. आपलं वैयक्तिक खातं उघडलं जाते बाबू यांचं. जगन्नाथ गणेश खेळण्यासाठी सज्ज आहेत ते. गणेश जगन्नाथ तू गणेश. अकूट टप्प्याचा चेंडू निश्चा समाचार घेता आलेला नाही फलंदाज गणेशांना. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या होते ती 2. संथ गतीने सुरुवात झालेली आहे. 4 षटकांचा हा सामना आहे. जगन्नाथ जगन्नाथ बाबू यांच्यासाठी टोळला. एक धाव मिळते. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही. ही 1-2 धावाची जी रणनीती आहे यंगस्टार मोरीची, सुरुवातीला संथ गतीने जायचा आणि हळूहळू गती वाढवत न्यायची असा जो इरादा आहे मोरी संघाचा तो स्पष्ट इथे दिसून येतो आहे. जगन्नाथ गणेश यांच्यासाठी. गणेश तयार आहेत. आता मात्र लेग स्टंपवर मारा आहे जगन्नाथ यांचा. एक धाव मिळते. चार चेंडू टाकून झाले. संघाची धावसंख्या आहे ती 4. प्रत्येक चेंडूगण एक धाव घेण्याचा मनसुबा जो आहे यंगस्टार मोरीचा त्याच्यामध्ये ते सफल होत आहेत. अजून काही मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आलेला नाही. जगन्नाथ टू बाबू. आता मात्र फाईन लेगकडे जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता बाबू यांचा, मात्र त्यांच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये ती काही चेंडू येत नाही आणि चेंडू जातोय निर्धाव. जगन्नाथ आपल्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन जात आहेत बालकृष्ण यांच्यासाठी. संघाचे कर्णधार आहेत बालकृष्ण. संघाची धावसंख्या आहे ती 4. आता मात्र उंच हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक खाली आहे आणि गडी बाद. का हो सोडून गेलात जना बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. जीव लावून वेड्या परी काव सोडून गेलात जना. जीव लावून वेड्या परी काव सोडून गेलात जना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा.
चांगली सफलता मिळाली ती आई जोंडाई नागले संघाला, जगन्नाथ यांना पहिली सफलता मिळते. एक षटक टाकून झालेले आहे, संघाची धावसंख्या झालेली आहे ती 4 आणि एक गडी बाद करण्यात सफलता सफल होत आहे ते जगन्नाथ. दुसरं षटक चालू होते, एक षटकांचा खेळ झालेला आहे आणि संघाची धावसंख्या आहे ती 4. आता मात्र 4 षटकांचा हा सामना आहे. दुसरं षटक घेऊन येत आहेत ते सुभाष. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. दोन नामांकित पंच रवाना होत आहेत आपापल्या जागेकडे. अतिशय नामांकित असे पंच आहे ते. 4 षटकांचा असणारा हा सामना. एक षटक संपलेला आहे, संघाची धावसंख्या आहे ती फक्त 4.
आली आली थांबता बाई येते आली 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 हो ओके हॅलो तीन षटकांचा खेळ संपलेला आहे आणि संघाची धावसंख्या आहे ती 16 धावा तीन गडी बाद 16 चौथं षटक घेऊन येत आहेत ते सरबत फेम नरेंद्र सरबत गोळा फेम नरेंद्र अनेक वर्षाचा अनुभव आहे गोळा करण्याचा आता फल गोलंदाजीमध्ये काय करतायत नरेंद्र ते बघायचं आहे शेवटचं षटक बाकी आहे संघाची धावसंख्या आहे ती 16 हाणामारीचं हे षटक राहील यात शंका नाही नरेंद्र आपल्या पहिल्या षटकातला पहिला चेंडू घेऊन येत आहेत ऑफस्टंपच्या अतिशय बाहेरून जाणारा चेंडू पहिलाच वाईट चेंडू आहे नरेंद्र यांना दक्षता घ्यावी लागेल संघ या अवांतर धावेने संघ गेले तो 17 नरेंद्र आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन जात आहेत सुंदर चेंडू मिडॉनकडे टोलवलाय आणि अतिशय खराब क्षेत्ररक्षण होते दरम्यान 2 धावा मिळत आहेत संघाची धावसंख्या होती ती 19 नरेंद्र फुलटॉस पुरेपूर समाचार घेतला जातोय आणि आता मात्र पहिला षटकार बसतोय कॅन्डी ह्या षटकाराने जोरदार मुसंडी धावसंख्येने मारलेली आणि धावसंख्या जाते ती 25 या 25 वर नरेंद्र महागडं षटक ठरते नरेंद्र आपल्या षटकातला पुढचा चेंडू खराब क्षेत्ररक्षण होते स्वतः विकेट कीपर हर्षद आहे तिथे 2 धावाने संघ जातो तो 27 किती तीन चेंडू टाकून झालेले आहेत अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आता मात्र षटकार महागडे षटक नरेंद्र यांचं 2 षटकार खेचलेले आहेत आतापर्यंत 17 धावा दिलेल्या आहेत या एका षटकामध्ये अजूनही 2 चेंडू बाकी आहेत नरेंद्र यांना सांभाळावं लागेल मात्र 3 षटकं चांगली पडलेली असताना हे चौथं षटक एक खराब नरेंद्रच्या रूपाने होते आपल्या षटकातला पुढला चेंडू घेऊन जात आहेत नरेंद्र ओ आता मात्र सफलता मिळते नरेंद्र यांना शेवटचा चेंडू बाकी आहे संघाची धावसंख्या आहे ती 33
शेवटचा चेंडू बाकी, मिड विकेट कडे टोलवलेला आहे, पुन्हा लका तिकडे आहेत, एक धाव मिळते, दुसरे धाव देवेचा प्रयत्न होतोय आणि फ्रेंड्स इलेवन मीरा रोड आणि चॅम्पियन स्पोर्ट्स कांदिवली या दोन्ही संघाच्या कर्णधाराने कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. टॉस उडवण्यासाठी त्यांनी यायचं आहे. आता जो चालू असणारा सामना यंग स्टार मोरी विरुद्ध आई चंडाई नागले ह्या दोन्ही संघाच्या दरम्यान, सॉरी पाटील स्पोर्ट्स मोरीगाव 34 झालेले आहेत आणि 35 धावांचं आव्हान दिले. अच्छा सॉरी 35 धावा झालेल्या आहेत आणि 36 धावांचं टार्गेट दिलेलं आहे. छत्तीस धावांचं आव्हान घेऊन आई चंडाई संघ उतरतोय. चार षटकांचा हा सामना आहे. नऊ धावांचं हे टार्गेट आहे प्रतिषटक. इथे उत्कृष्ट कॉमेंट असणारे आमचे हेमंत पाटील हे खेळताना आज दिसत आहेत. प्रति षटकामागे नऊ धावा करायच्या आहेत त्या आई चंडाई संघाला. 36 धावांचं आव्हान दिलेलं आहे. चला सलामीची जोडी उतरायची आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे ताबडतोब पाटील स्पोर्ट्स मोरी.
जगन्नाथ आणि सुभाष ही सलामीची जोडी मैदानामध्ये उतरते आई चंडाई संघाकडून. जगन्नाथ हे जवळजवळ 50 वर्षाचे आहेत आणि बऱ्याच वर्षानंतर ते हे सामन्यामध्ये उतरतायत. जवळजवळ 25 वर्षाचा गॅप नंतर जगन्नाथ पाटील हे प्रथमच क्रिकेट खेळतायत. त्यांच्या जोडीला आहेत ते सुभाष परेड. पंचेचाळीस वयाचे असणारे हे सुभाष परेड आपल्या संघासाठी किती योगदान देत आहेत ते बघायचं आहे. पहिले षटक घेऊन येत आहेत ते पाटील संघाकडून. बाळकृष्ण स्ट्राईक, स्ट्राईक एंडला आहेत ते सुभाष परेड. नॉन स्ट्राईकला आहेत ते जगन्नाथ. आणि बाबू आपल्या पहिल्या षटकातला पहिला चेंडू घेऊन सुभाष परेड यांच्यासाठी. 36 धावांचं आव्हान, प्रति षटकामागे 9 सरासरी राखायची आहे त्या आई चंडाई नागले संघाला. क्षेत्ररक्षण बघून घेत आहेत सुभाष परेड. पॉवर प्लेचं हे षटक, पहिलं षटक. बाबू पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न सुभाष परेड यांचा, मात्र एका धावर समाधान मानावं लागते. क्षेत्ररक्षक तिथे मौजूद आहे आणि एक धाव मिळते. एक धावाने आपल्या संघाचं खातं उघडलं जाते, आपलं वैयक्तिक खातं उघडलं जाते सुभाष यांचं. आणि संत अशी सुरुवात होताना बघतोय आपण. एक राईटी आणि एक लेफ्टी असे हे सुंदर संगम असलेलं हस हे सलामीची जोडी. जगन्नाथ बाबू टू जगन्नाथ आपल्या षटकातला दुसरा चेंडू घेऊन जात आहेत बाबू. बाबू यांना अनेक वर्ष आपण खेळताना बघत आलेलो आहोत. आपल्या अनुभवाचा फायदा बाबू किती करतायत किती घेतायत. सुंदर चेंडू होता खरं तर, जगन्नाथ यांना त्याचा समाचार घेता आला नाही आणि निर्धाव चेंडू जातोय. जगन्नाथ यांची खासियत आहे निर्धाव चेंडू खाण्यामध्ये. आणि गडी बाद जगन्नाथ यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते शरद मामू. ह्या नावाने ते प्रसिद्ध आहेत शरद. शरद ही अजूनही आदिवासी असोसिएशनमध्ये त्यांचं खेळ आपण बघतो बघत असतो. आज आपल्या आई चंडाई 40+ या संघासाठी काय किती मोलाची साथ देत आहेत ते बघायचं आहे. बाबू बाबू यांना एक चांगली ही सफलता मागच्या चेंडूवर भेटली, दुसऱ्या चेंडूवर भेटली. शरद बाळकृष्ण, बाळकृष्ण तू शरद. निर्धाव चेंडू जातोय त्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये काही चेंडू येत नाही. आणि आपल्या
पोटाने तो बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. बाबू वाईट बॉलचा इशारा आहे पंचाकडून. हा अवांतर धावसंख्येने संख्या धावसंख्या होती ती दोन. बाबू पहिला षटक चालू आहे. संघाची धावसंख्या आहे ती फक्त दोन. मामू खेळण्यासाठी सज्ज. फुल टॉसचा मात्र समाचार घेता आलेला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण होते. एक धाव मिळते. एका धावर समाधान मानावं लागते. संघाची धावसंख्या होती ती तीन. पाच चेंडूंचा खेळ झालेला आहे. संघाची धावसंख्या आहे ती फक्त तीन. सुभाष वैयक्तिक एक धावर खेळत आहे. सुभाष आपलं खातं मात्र उघडलेलं आहे सुभाष याने. बाबू स्वतः कर्णधार आहेत पाटील संघाचे. पाटील स्पोर्ट्स मोरिया संघाचे. बाबू टू सुभाष. उंच फटका आहे आणि मात्र कुठलीही चूक केली जाते जात नाही क्षेत्ररक्षकाकडून. झेल पकडला जातोय आणि एक चांगली सफलता बाबू यांना. बाबू यांचं हे पहिलं षटक संपलेलं आहे. संघाची धावसंख्या आहे ती फक्त तीन आणि दोन गडी बाद करण्यात त्यांना सफलता मिळालेली आहे. अतिशय पुढचा फलंदाज येतोय तो नरेंद्र. गोलंदाजीमध्ये खराब प्रदर्शन केलं होतं ते नरेंद्र याने आणि मात्र फलंदाजीमध्ये काय करतायत याच्याकडे सगळं रसिक प्रेक्षकांचं खेळाडूंचं लक्ष लागून राहिलेलं आहे. दुसरं षटक घेऊन येत आहेत ते प्रवीण. चांगले नामांकित गोलंदाज आहेत प्रवीण. 36 धावांचं आव्हान दिलेलं आहे त्या आई चोंडाई संघाला आणि 9 संख्येच्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. मात्र संघाची पहिलं षटक संपते तेव्हा संघाची धावसंख्या आहे ती फक्त 3. नरेंद्र खेळण्यासाठी तयार. प्रवीण टू नरेंद्र. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात येतोय. मोरी संघाकडे थोडासा अनुभव आहे. अनेक वर्ष ते 40+ खेळतायत. शरद खेळण्यासाठी तयार. प्रवीण टू शरद. खेळता आलेलं नाही शरद यांना. निर्धाव चेंडू जातोय. आतापर्यंत जर आपण बघितलं तर बरेचसे निर्धाव चेंडू जाताना दिसत आहेत. प्रवीण आपल्या षटकातला दुसरा चेंडू शरद यांच्यासाठी. शरद यांच्या बॅटीचा आणि बॉलचा अजून काही संबंध आलेला नाही. वाईट बॉलचा इशारा आहे पंचांकडून. अवांतर धावाने संघ हळूच पुढे सरकतोय. 4 वर गेलाय गेली ती संख्या धावसंख्या. प्रवीण मामू यांच्यासाठी. मामू
शरद यांना अजून काही जमलेलं नाही, आता प्रेक्षकांना फक्त रोशन यांच्या फलंदाजीकडे लक्ष लागून राहिलेलं आहे। फाइन लेग कडे आणि गॅप मधून नाही मात्र सुंदर क्षेत्ररक्षण होते आणि बघायचं आहे दोन धावा पळून काढलेले आहेत, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होते का आणि तिसरी धावेसाठी आता मात्र शरद यांना बॉलला स्पर्श करावा लागेल कारण आतापर्यंत त्यांनी बघितलं तर अनेक डॉट बॉल घेतलेले आहेत, खेळता आलेलं नाही, निर्धाव चेंडू दिलेले आहेत मात्र चेंडूचा आणि बॅटचा स्पर्श भेट घडवावी लागेल। निर्धाव चेंडू जातोय, खेळून काढलेला आहे मात्र गोलंदाज इथे सज्ज आहेत आणि निर्धाव चेंडू हाई। संघाची धाव संख्या आहे ती फक्त सहा। अनिल स्वतः कर्णधार अनिल आहेत मामो। खेळून काढलेले मिड विकेट कडे एक धाव, दुसऱ्या धावेसाठी अनिल धावत आहेत, दोन धावा मिळत आहेत आणि दोन धावांनी संघ जातोय तो आठ वर। हळूहळू खर तर नऊ धावेचा सरासरी ही नऊ धाव हवे आहेत। एक धाव, संघाची धाव संख्या होती ती सात, सॉरी नऊ। दोन षटकांचा खेळ संपलेला आहे आणि नऊ धावा झालेल्या आहेत, आता मात्र फक्त बारा चेंडूंचा खेळ बाकी आहे। 36 धावांचं आव्हान दिलं होतं, नऊ धावा झालेल्या आहेत, आता मात्र हाणामारी करावीच लागेल फलंदाजांना। अजूनही चांगले फलंदाज आई चोंडाई संघाकडे आहेत, रोशन सारखा एक ओपनमध्ये खेळणारा फलंदाज। आज सगळे जे प्रेक्षक आहेत ते रोशन यांचा खेळ बघण्यासाठी आतुर झालेले आहेत मात्र कर्णधारांची एक खेळ वेगळी आहे, रोशन यांना काही उतरवलं जात नाही सध्या। तिसरं षटक चालू आहे, हेमन उत्कृष्ट समालोचक हेमन पाटील यांना आपण ऐकत असतो, आज मात्र पाहणार आहोत। हेमन आता मात्र निर्धाव चेंडू जाता कामा नाहीत याची दक्षता मामो यांना घ्यावीच लागेल। अजूनही चांगले फलंदाज आहेत आई चोंडाई नागला संघाकडे, मात्र जी गती राखायला हवी होती ती गती राखता आलेली नाही। हेमंत पाटील शरद यांच्यासाठी, शरद याने फार खराब कामगिरी झालेली आहे खरं तर, अजून त्यांच्या बॅटमधले फटके बघायला मिळाले नाहीत खरं तर, सतत खेळत असतात शरद।
बळजबरीने मामूयांना पाठवलेला आहे अनिल यांनी एक धाव आणि संघाची धाव संख्या दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करते 10 होते। हेमंत पाटील आपल्या अनुभवाचा फायदा आपल्या पाटील स्पोर्ट्स संघासाठी किती करून घेत आहेत ते बघायचं आहे। खरं तर सामना एकाकी होतो की काय असं वाटत असताना अनिल हे फलंदाजीसाठी आलेले आहेत, स्वतः कर्णधार आहेत, संघाची जिम्मेदारी आहे बघायचं अनिल आपल्या संघासाठी। अजूनही रोशन सारखा खेळाडू एक आई चोंडाई संघाकडे आहे। अजूनही फलंदाजी मात्र बघायला चांगली मिळाली नाही आई चोंडाई संघाकडून। हेमन तो अनिल स्टंपवर मारा होता, सहज खेळून काढलाय पॉईंटकडे, एक धाव मिळते अनिलांना आणि एक धावाने संघ जातो इथं 11 मात्र एक दोन धावेने आता काही जमणार नाही, जोरदार फटके मारावे लागतील, हाणामारी करावी लागेल तरच ते विजयपथाकडे जाऊ शकतील। मात्र तसं काही होताना दिसत नाही, मामू यांच्याकडून फार निराशा केली जाते कारण मामूच्याकडे अतिशय सुंदर फटके आहेत, चांगले फटके आहेत, मात्र जर चेंडू बघून जर ते खेळले तर निश्चित त्याचा फायदा आई चोंडाई संघाकडेसाठी होऊ शकेल। आता मात्र एकाकी सामना होतो की काय, सुंदर खेळून काढलेला आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे, एक धाव मिळते, एक धाव साठी आणि आता मात्र उतरण्यासाठी सज्ज आहेत ते रोशन पाटील, ज्यांचा खेळ बघण्यासाठी सगळे आतुर आहेत। सहा पडले ना, मामो यांची जागा घेण्यासाठी जात आहेत ते स्वतः हर्षद। हर्षद खरं तर हर्षद यांच्याकडून चांगली अपेक्षा आहे, संघाची धाव संख्या आहे ती फक्त 11 बरोबर 12। पाण्याची व्यवस्था करायची आहे, पंच तिकडनं ऍक्शन करतायत। हेमंत पाटील गोलंदाजीसाठी हेमंत पाटील तिथे तयारीत आहेत, खेळण्यासाठी गेलेले ते हर्षद। पाण्याची व्यवस्था, पाणी घेऊन जायचंय पंचांना, रणरणत ऊन आहे, ह्या उन्हामध्ये पंच आपली चोख कामगिरी करत असतात, मात्र त्यांना ते थंड कसे राहतील, थंड डोक्याने निर्णय घेण्यासाठी ते स्वतः थंड राहणं गरजेचं असतं आणि म्हणून आमचे हे त्यांना थंड पाणी घेऊन चांगले फटके आई चोंडाई संघाकडून बघायला मिळाले नाहीत। हर्षद आणि अनिल ही जोडी अजूनही मैदानात आहे, फक्त 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 9 चेंडूमध्ये 24 धावा अजूनही करावे लागतील। खरंच जर बघितलं तर कठीण आव्हान आहे, परंतु हे दोन्ही फलंदाज
यांच्यावर मदार आहे, भिस्त आहे, हेमंत टू हर्षद फानकडे टोलवले, एक धाव मिळते, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होतोय, दुसरी धाव चांगला ताळमेळ दोन्ही फलंदाजामध्ये, रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुंदर, अनिल आणि हर्षद या दोन संघ या दोन धावांनी संघ जातोय तो चौदा, हर्षद हेमंत पाटील वाईट बॉलचा इशारा आहे, खराब चेंडू, ऑफस्टंपच्या अतिशय बाहेरून जाणारा चेंडू, 15 मारा जर बघितला तर ऑफस्टंप वर हेमंत पाटील यांचा मारा दिसतोय आपल्याला, सुंदर शॉट आणि चांगलं तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होते मिडविकेट कडे, दोन धावा आणि तिसऱ्या धावेसाठी पळतायत, तीन धावा मिळतायत, अठरा आता निम्मापर्यंत पल्ला गाठलेला आहे, अनिल यांचा बॅटमध्ये अजून चांगले फटके बघायला मिळालेले नाहीत, हेमंत टू अनिल, फुल टॉस चेंडू, परंतु त्याचा तेवढासा समाचार घेता आलेला नाही, पंच दोघांचं पंचांचं काही चाललेलं आहे, काय झालं, षटक संपलंय ना, सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे, 19 धावा झालेल्या आहेत, 36 धावा करायचे आहेत, सहा चेंडू आणि 17 धावा, आता कठीण आव्हान आहे, मात्र अनिल सारखा एक खंदा फलंदाज जिथे आहे, दीपक गोलंदाजीसाठी आलेले आहेत, ते दीपक स्ट्राईक इन कडे आहेत, ते हर्षद हवे चेंडू आहे, एक धाव मिळते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय, दुसरी धाव मिळते आणि तिसऱ्या धावेसाठी, मात्र तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होते आणि तिसरी धाव पूर्ण केली जाते, या तीन धावेने संघ 22 पर्यंत पोहोचलेला आहे, अजूनही 5 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे, आता मात्र हळूहळू हे अंतर कमी होताना दिसते, जर चांगले फटके लागलेच षटकार वगैरे आला तर हे नक्कीच त्यांच्या बाजूने मॅच झुकली जाईल, निर्धाव चेंडू जातोय, ऐन मोक्याच्या क्षणी शिवाजी अनिल यांच्याकडून हा निर्धाव चेंडू, अपेक्षा आहे अनिल यांच्याकडून, मात्र अजूनही त्यांच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये काही चेंडू येताना दिसत नाही, एक धाव पळून काढले, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होते, दुसरी धाव पूर्ण केले आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होते, तिसरी धाव पूर्ण होताना दिसते,
मात्र अजून ही तीन एक दोन तीन धावांनी काही जमणार नाही, षटकार किंवा चौकारांची आतषबाजी करावी लागेल आई चोंडाई संघाला, मात्र ती होताना दिसत नाही। तीन चेंडू मध्ये 11 धावा, तीन चेंडू आणि 11 धावांची गरज। आता मात्र षटकार किंवा चौकार जर बसला तरच ह्या संघाला काहीतरी मिळू शकेल। एक धाव ने एक धाव दुसरी धाव दुसरे धावेसाठी प्रयत्न होते, दुसरी धाव पूर्ण होते। आता मात्र कठिन आव्हान झाले, दोन चेंडूंचा खेल बाकी आहे। किती धाव? 9 धाव। आता मात्र षटकार किंवा चौकार मारावंच लागेल आपल्याला जर जिंकायचं असेल। परंतु अनुभव असा आहे की आतापर्यंत एक ही चौकार किंवा षटकार इथे आलेला दिसत नाही तो नागला संघाकडून। या एक धावेने आता मात्र मॅचच हरलेली आहे, कारण काय एक चेंडू आणि शेवटचे 8 धावा। आता फक्त हरवू शकेल तो गोलंदाज, गोलंदाजाच्या हातात आहे की नागल्याला विजय द्यायचा की नाही। आणि अशा प्रकारे अपयश पदरी येते ते नागल्या संघाचं। दोन्ही संघ चांगले खेळलेत, हार्दिक अभिनंदन पाटील स्पोर्ट्स संघाचे आणि नागले संघाला पुढच्या वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा। अनेक त्यांच्यासाठी आम्ही इच्छा प्रदर्शित करतो की तुम्हाला चांगला सुयश लाभो। पहिली मॅच आहे तुमची फोटो प्लसची आणि नाराज झालेले आहेत, मात्र नाराज न होताना पुढील वाटचालीसाठी तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा आहेत। दोन्ही संघाने दोन्ही खेळाडूंनी